चूक तुमचीच आहे. आजकाल जगात हेच घडत आहे ना. फायनल ट्रॅप एक धमाल रहस्यमय नाटक. सध्याच्या नाटकांमध्ये हे एक वेगळं नाटक आहे, कारण यात सस्पेन्स, थ्रिल आणि विनोद यांचा संगम आहे. यातील कलाकार अनुभवी असून व्यावसायिक रंगभूमी तसेच अनेक टीव्ही सिरियल मध्ये काम केलेले आहे. चला तर मग बोलूया या नाटकांमधील कलाकारांशी आणि नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांशी. प्रयोग छान होता, थ्रिलर कॉमेडी असे हे नाटक आहे. उत्तम नाटक आहे, एनर्जी भरपूर होती. आजकाल जगात हेच घडत आहे ना, तोच विषय धरून तुम्ही जो काय नाटक केलंय ते खूप सुंदर होतं आणि आम्हाला फारच आवडलेलं आहे. नाटक हा विषय माझ्या मुळात आवडीचा विषय आहे. कथा जी आहे ती खूप सुंदर वाटली आणि मला परत परत बघायला आवडेल. खूप खूप मजा आली मला. नाटक मी हे दुसऱ्यांदा बघितलं आहे. बेसिकली नाटकाचा विषय अतिशय सुंदर आहे. एकदम थ्रिल नाटक आहे, सस्पेन्स नाटक आहे. एकदम बघून पुढे काय होईल, पुढे काय होणार आहे याची प्रतीक्षा म्हणजे वाटत राहते, हुरहुर वाटत राहते. ॲक्च्युली मी नाटक फर्स्ट टाईम बघितलं आहे आणि मला हे नाटक खूप आवडलं. मी स्पेशली मुंबईवरून आलो इकडे पुण्यामध्ये हे नाटक बघायला आणि नाटकाची जी स्टोरी आहे, सस्पेन्स आहे, तो सुद्धा मला फार आवडला. एक्सपिरियन्स खूप छान होता, मजा आली आणि अजून म्हणजे वेगवेगळे अनुभव येत आहेत. ॲक्च्युली हळूहळू अजून काही शिकायला मिळत आहे, म्हणजे पहिल्या प्रयोगापेक्षा आत्ता अजून काहीतरी नवीन सापडत आहे. सगळी कलाकार आपली एनर्जी देतात, उत्साह आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि पुढचा प्रयोग आमचा 20 तारखेला आहे, रामकृष्ण मोरे सभागृहाला 12:30 वाजता. तर आज ज्या प्रयोगामध्ये आम्हाला जे असं वाटतं की जिथे जागा घ्यायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे, तर ते उत्तमरित्या 20 तारखेला व्यवस्थित सगळं सादर होईल ही खात्री आहेच. खूप चांगलं हे नाटक लिहिलेलं आहे आनंद जोशी सरांनी. त्यामध्ये एक म्हणजे थ्रिलर कॉमेडी आहे. जसं जसं नाटकाचे प्रयोग वाढत जातील तसं तसं हे नाटक आणखीन जास्त खुलत जाईल. मला हे जे वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं आहे, ॲक्च्युली जी माझी रिअल पर्सनॅलिटी आहे याच्या अपोजिट मला हे माझं कॅरेक्टर मिळालं आहे. सो मला करताना खूप मजा येते, छान वाटतं आहे म्हणजे. आणि ही अशी वेगळी चुलबुली आणि कन्फ्युजिंग जी रीना आहे ही जर तुम्हाला बघायची असेल तर आमच्या नाटकाला नक्की या. फायनल ट्रॅपला हॉटेलचा रूम बाय असं माझं कॅरेक्टर आहे. आजच्या नाटकाला आम्हाला प्रतिसाद चांगला होता, पण एकंदरीत लोकांचे फीडबॅक आमच्यापर्यंत यावेत आणि आमच्या प्रत्येकाची भूमिका कशी लोकांना आपल्याला वाटते हे जाणून घेण्याकरता आम्ही जास्त उत्सुक आहोत. त्यामुळे कृपया प्रत्येकाने आपले फीडबॅक आम्हाला द्यावेत. छान वाटतं आहे, ऑडियन्स रिस्पॉन्स चांगला येतो आहे. एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आम्ही सादर करतो आहे. सस्पेन्स, थ्रिल, कॉमेडी सगळंच या नाटकात आहे. अतिशय मोठ्या स्केलवर, चांगल्या स्केलवर आम्ही हे नाटक उभं केलेलं आहे आणि नक्कीच या नाटकाचे पुढे पण शोज होतील. मी प्रेक्षकांना आवाहन करीन की आमच्या पुढच्या प्रयोगांना नक्की या आणि आम्हाला असाच भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून आमचा उत्साह वाढतो अजून प्रयोग करायला. मी फायनल ट्रॅप ह्या नाटकामध्ये रिपोर्टरची भूमिका करते आहे. आमचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप छान होता. माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि खूप चेंजेस होत राहतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि खूप छान वाटलं. हे नाटक एकंदरीत फार मनोरंजक आहे. सस्पेन्स, थ्रिलर असं मराठीमध्ये सस्पेन्ससोबत कॉमेडी मिळणारं हे पहिलंच नाटक आहे. तर मला वाटतं की सगळ्या प्रेक्षकांना आवडेल, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडेल असं नाटक आहे. तर मी सगळ्याला रिक्वेस्ट करतो की आपण एकदा तरी हा फायनल ट्रॅपचा प्रयोग बघा, तुम्हाला निखळ मनोरंजनच मिळेल.